देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले When Paul is bringing exhortation to the बुक टू द church of Philippi आणि he says Paul Philippi च्या मंडळीला बोध करत आहे इज द बिलीव्हर्स तो तिथल्या विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देत आहे दे हॅव टू राइज फ्रॉम द लेवल ऑफ फेथ टू द लेवल ऑफ माइंड आणि ते विश्वासाच्या पातळीवरून मनाच्या पातळीवर पोहोचावेत वाढावेत दिस माइंड आणि तो म्हणत आहे अशी मनोवृत्ती चित्तवृत्ती असू द्या The church we can we can have faith in Jesus, but we may have different attitudes of the mind. True spiritual maturity is when you transcend from the level of faith to the level of the mind thinking. आणि आत्मिक प्रौढता खरी तीच आहे ज्या तुम्ही विचार करू लागता तुम्ही विश्वासापासून विचारांकडे मनाकडे वळता मेच्युरिटी ती प्रौढता आहे आणि हे स्पष्टीकरण तो म्हणून पॉल ब्रिंग्स पौल अमेझिंग एव्हिडेन्स आणि पॉल एक मोठा पुरावा घेऊन येत आहे दिस इज वन ऑफ द प्रोफाउंड इन द न्यू टेस्टमेंट

याचा अर्थ एनिथिंग दॅट कॅन बी आयडेंटिफाइड बाय विजिबिलिटी आणि दृश्य स्वरूपात आपण त्याला ओळखू अशा अशी कुठलीही गोष्ट दॅट दॅट्स वॉट सी दिस इज अ वॉच आय कॅन आयडेंटिफाय द वॉच विजिबल बाय माय बाय माय साईट आणि मला सहज दिसत आहे मी त्याची ओळख धरू शकतो की हे घड्याळ आहे इन द सेम वे आणि त्याचप्रकारे

Jesus, Eshu, complete God, Dev, and complete man. Now there are many doctrinal variations, but the orthodoxy of the gospel is this is the power. आणि सुवार्तेचं मूलगाम किंवा मूलभूत गोष्ट म्हणजे हे सामर्थ्यशाली आहे द इन्कार्नेशन हॅज टू बी कंप्लीट गॉड अँड हॅज टू बी कंप्लीट मॅन ह्यूमन देन ओन्ली वुड बी सक्सेसफुल इन द मिशन ऑफ सॅल्वेशन आणि तारणाचं कार्य परिपूर्ण होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जो देह धरण करून आला तो परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव Asna so, what Paul is saying, he being God, Jesus being ontologically God, he never found it robbery to be equal with God. Now, this is something different now. There's a comma there. This is something different. आणि तो देवाच्या स्वरूपाचा असूनही स देवाच्या बरोबरीचं असणं हे त्याला योग्य वाटलं नाही लुक इन द स्क्रिप्चर ब्रिंग द स्क्रिप्चर बिफोर दिस इस एज इस एज वॉज द फॉर्म ऑफ गॉड कॉमा आणि जरी तो देवाचं स्वरूप होता तरी इस थॉट इट नॉट थॉट आणि त्याला असा विचार नाही आला बिफोर द फाउंडेशन ऑफ द युअर्थ बिफोर क्रिएशन आणि पृथ्वीची रचना होण्या अगोदरच गॉड हु इज अन आणि जो सर्व ज्ञानी देव आहे डिव्हाइन कॉन्व्हर्सेशन एग्रीमेंट डिस्कशन इन द ट्रायून गॉड आणि त्रैक्य देवामध्ये हे दैवी संभाषण झालं एक संवाद झाला अँड A confirmation and divine agreement. Jesus thought. When did Jesus think? Before the foundations of the earth. That's been depicted in in the book of Revelation. Says that, and I seen in front of the throne there was a lamb as the slain. बिफोर ऑफ द अर्थ आणि प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्येही ते नमूद करण्यात आलेलं आहे की जणू काही पृथ्वीच्या प्रारंभापूर्वीच सृष्टी रचनाच्या अगोदरच कोखरा जो वधलेला मी पाहिला असं योहान म्हणतो आणि मग त्या ठिकाणी सात शिंगे सात डोळे असं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सिम्पॉलिक आणि हे सर्व चिन्हदर्शक आहे बट व्हेन डिड जीसस थिंक टू बिकम द सेवियर व्हेन डिड गॉड डिसाइड टू इनकार्नेट बिफोर द फाउंडेशंस आणि येशूने कधी तारणारा व्हायचं असं ठरवलं सृष्टीच्या आरंभापूर्वीच दॅट गॉड द सन देव जो पुत्र वुड इनकार्नेट तो देह धारण करून येईल बिफोर द फाउंडेशंस ऑफ द अर्थ आणि Now, here the word says, and thought it not robbery. This word is robbery. It's, it's, it's a different little bit. It's a Marathi word. Okay, very nice. He never thought it robbery to be equal with God. Now, the Greek says, the word that comes for robbery is, he says, the one who कमांड ऑर रूल्स दो दस आणि या ठिकाणी जो ग्रीकमध्ये शब्द वापरण्यात आलेला त्याने आज्ञा केली आणि ते असं मार्गदर्शन केलं आणि खरा मूळ अर्थ आहे की येशूने स्वतःला देहधारण व्हावं म्हणून हि लेट हिमसेल्फ स्वतःला त्याने प्रवृत्त केलं चालवलं

चष्मा म्हणायचा असेल देर हॅ द चेंज बी समथिंग प्लस समथिंग मायनस आणि मग त्या ठिकाणी जो बदल होणार आहे काही प्लस मध्ये होईल काही मायनसमध्ये होईल मे बी द गोल्डननेस विल गो कदाचित त्यातला जो सु सोन्यारीपणा आहे तो निघून जाईल अँड द ट्रान्सपरन्सी वेलकम आणि पारदर्शकता त्याच्यात येईल सो वेन यू कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म इन टू नदर फॉर्म आणि एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ज्या गोष्टी तुम्ही बदलता इज गिविंग ऑफ अँड पुटिंग ऑन ऑफ सम कॅरेक्टर्स आणि मग काही चरित्र हे गुण ते सोडून द्यावे लागतात आणि काहींना धारण करावं लागतंय

But made himself of no reputation, no reputation. The reputation, the character, the qualities, there is a change taking place in the reputation of God. Some qualities are been given up. काही गुण त्याला सोडावे लागले जस्ट फॉर द सेक ऑफ टेकिंग अ न्यू फॉर्म नवीन स्वरूप धारण करण्यासाठी हिमसेल्फ आणि त्याने स्वतःला रिक्त केलं फॉर उदाहरणार्थ द फॉर्म ऑफ मॅन मानवाचं रूप धारण केलं ही हॅड टू गिव अप हिज गिव्हिस आणि त्याचा सर्व व्यापीपणा त्याने सोडावा लागला बिकॉज मॅटर अँड बॉडी कांट बी ओमनी प्रेझेंट आणि एक पदार्थ किंवा जो देह आहे तो सर्व ठिकाणी किंवा सर्व व्यापी नसू शकतो सो ही त्याचा सर्व व्यापीपणा सोडावा लागला ओमनी मी सी गॉड आणि तो सर्व समर्थ देव त्याने काय केलं ही लिमिटेशन ऑफ स्ट्रेंथ फिबलनेस आणि तो मर्यादित झाला दुर्बल असा झाला शक्तीच्या शक्तीच्या नियंत्रणात आला सो व्हेन यू सी जीसस तुम्ही टू मी इशू व्हेन तो कफरनहुम तो येहुदा होता लोक त्याला धरूत होते त्याला वधस्तंभावर खेळू शकत होते दे कुड टच हिम त्याला स्पर्श करू शकत होते का बिकॉज ही गव अप हिज ओमनीप्रेजेंस कारण त्याने त्याचं सर्व व्यापीपण सोडून दिला थिंक डीपर Because he had to give up, he had to empty out himself of the omnipresence. And he would be able to be at one place, at one time, at one location. So before he sacrificed himself on the cross, he already had to sacrifice a lot.

That the transition from ontological being God and being ontologically human, there's a great emptying, there's a great sacrificing already there. Ani uh Devana Asna Ani Ekshari Rup Dharankarna Yamadeh, Devon Sodun Ekshari Rub the Harankarana De Tani Muta Samurapan Muta yaak Agodaras Kilowta. So when Paul is talking about this, this description of the mind of Jesus, the spirit led mind would be just something similar when you are ready to leave up things just to become what God wants you to become. So when you say, God, make me. ज्यास तुम्ही म्हणता देवा मला बनव समटाइम्स गॉड हॅज टू ब्रेक मी कधीतरी देवा कधी कधी देवाला मला मोडावं लागतं समटाईम्स गॉड हॅज टू चेंज मी कधी कधी देवाला ओनली व्हेन ही ब्रेक्स मी चेंजेस मी देन ओन्ली ही कॅन मेक मी आणि So, when there has to be a, the incarnation within the Trinity, I told you there has to be a point of fracture. That is what I'm saying. There's a point of fracture in your life. Human, humanly, we don't want to be broken, we don't want to be changed, yet we want to become something else which is scientifically, logically contradicting. होणं असं आहे आपल्याला बऱ्याच वेळा खूप काहीतरी बनायचं असतं पण आपण मोडायला तयार नसतो आपण तुटायला तयार नसतो बदलायला तयार नसतो आणि हे जर आपण बदलायला आणि मोडायला तयार नाही तर आपण काहीतरी बनणं हे कल्पना आपण तारकशुद्ध शुद्ध नाही आहे हे गो त्याला स्पष्टीकरण देत आहेत सो स्पिरिट लेट बीप म्हणून जे आत्म्याने चालवलेले ओपन ब्रेकिंग चेंजिंग अँड मेकिंग आणि ते नेहमी देवासाठी तुटण्यासाठी बनण्यासाठी घडण्यासाठी तयार असतात आई वन वन ऑफ 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 द द द ही कीप यू यू इन अ बी ओपन टू आणि देवाकडून येणारं जे तुटणं आहे ते सहन करण्यासाठी त्या अवस्थेमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला ठेवतो आणि हे पवित्र आत्म्याचं सौंदर्य आहे अँड ही आणि मग तो म्हणतो Made himself of no reputation. So imagine the Jesus that we worship, the Jesus that is God, the Jesus that put, took on a form of a man, became a perfect human being. What a great sacrifice was already executed in the transition from God to man. <laughs> याचबरोबर त्याचं देवा देवस्वरूप सोडून मानवी स्वरूप धारण करणं याच्यामध्येच मोठं त्याग आणि बलिदान होतो ऑफ अ सर्व इज वॉट इज सिंग त्याने दासाचे रूप धारण केले नो दिस इज दिस इज टॉकिंग अबाउट अ सेल्फ विल सब्जेक्शन जीजस इज इक्वल टू द फादर The Son is equal to the Father, the Son is equal to the Spirit. Trinity, Father is equal to the Son, the Son is equal to the Spirit, and the Spirit is equal to the Father. This is doctrine. There is no hierarchy in Trinity. <laughs> पिता आणि पवित्र आत्मा हेही समान आहेत यांच्यामध्ये कोणी मोठा कोणी छोटा असं नाही त्यांच्यामध्ये वर्गीकरण मुळीच नाही सर्व uh, त्यांचं दोघां uh, ते तीन तैक्य तिन्ही समानरित्या सामर्थ्यशाली आहेत तिन्ही समान कुवत क्षमता त्यांच्यामध्ये आहे एनी टीचिंग अँड अँड डिस्टॉर्शन इन दिस इज इज अ अ आणि जे काही याच्या विरोधात शिकवलं जातं की हा पिता मोठा आहे पुत्र लहान आहे असं जे काही शिकवलं जाईल किंवा जातं ते सर्व काही चुकीचं शिकवण आहे बायबलच्या सिद्धांतानुसार आणि ते खोटं शिक्षण आहे हि टुक फॉर्म ऑफ अ सर्व आणि त्याने दासाचं स्वरूप धारण केलं किंवा विलिंगली स्व इच्छेने त्याने दासाचं स्वरूप सबमिशन विलफुल सबमिशन त्याने स्व इच्छेने अधीन झाला वेन यू सबमिट बिकॉज ऑफ अंडरस्टँडिंग युअर सबमिशन इज दो फ्रेजाईल बट व्हेरी कन्सिस्टंट अँड स्ट्रॉंग आणि जर तुम्ही समज बुद्धीने अधीन झालात जरी मग ते तुमचं अधीन होणं दिसायला नाजूक दिसेल पण ते टिकणारं असतं आणि खूप सामर्थ्यशाली असतं सब्जेक्शन द बायबल नेवर टॉक्स अबाउट सब्जेक्शन बाय फोर्स आणि बायबल टॉक्स अबाउट सब्जेक्शन बाय अंडरस्टँडिंग आणि अधीनता ही जोर जबरदस्तीने बायबल सांगत नाही तर ते समजबुद्धीने अधीनता असं वचन सांगतं इन द चर्च मंडळीमध्ये सबमिशन टू विच अदर इज बाय अंडरस्टँडिंग आणि एकमेकांच्या अधीन होणं हे हे आहे ख्रिश्चन ख्रिश्चन हसबंड अँड वाईफ सबमिशन बिकॉज ऑफ अंडरस्टँडिंग ख्रिस्ती पती पत्नी एकमेकांच्या अधीन होतात समज असल्यामुळे चिल्ड्रन अँड पेरेंट्स सबमिशन बिकॉज ऑफ अंडरस्टँडिंग आणि आई वडील आणि लेकरं ह्यांच्यामध्ये लेकर अधीन राहतात कारण त्यांना समज असतात सो एस पॉल इज टॉकिंग अबाउट टू द चर्च ही इज ऑल्सो रिव्हिलिंग इन ऑफ द डॉक्टर इन द ऑर्थडॉक्सी ऑफ द गॉस्पल आणि जसं पौल मंडळीला हे प्रकट करत आहे तो मंडळीला मूलगामी गोष्टी सांगत आहेत अँड दर सेस आणि मग तो म्हणत आहे सी ही स्टील ही ही स्टिल नॉट रिच मॅन किप इट कीप इट कीप इट इसेस ही मेड हिमसेल्फ लाईक A servant, right? Subjection, and then he says, then finally, he says, likeness of man. So, this is an evidence that Jesus is complete God, and then he explains the procedure to come to a verdict Jesus is complete man. And हे स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग त्याने ते वचन पूर्ण केलं आहे सो द पॉइंट दिस मॉर्निंग इज आणि या सकाळी विशेष मुद्दा म्हणजे गॉड देव गॉड स्पिरिट देव आत्मा आहे ट्रान्झेंटेड त्याने स्थला स्थलांतरित झाला जीजस सॅक्रिफाईस ओमनी येशुने त्याच सर्व समर्थता त्यागली त्याचं सर्व व्यापीपणा त्याने ते त्यागलं एम्प्टीड आउट आणि आणि स्वतः रिक्त झाला झाला माणूस अ अ बॉडी फॉर्म त्याने शरीर धारण केलं वन द एक सुंदर बाप वन्स ही टेकन धारण केलं हॅज ही लेफ्ट द फॉर्म त्याने तो ते देह सोडलं का त्याने तो ते स्वरूप सोडलं का नो नाही ही हॅड अ फॉर्म ऑफ अ ह्युमन बॉडी आणि मानवी शरीराचं स्वरूप त्याच्याकडे आहे डॅड ऑन द क्रॉस विथ हिज बॉडी त्याच स्वरूपात तो वधस्तंभावर मरण पावला इन द टूम ही डा ही वॉज पुट इन द बॉडी आणि त्याला कबर त्याच्या देहा अवस्थेतच पुरण्यात आलं अँड वॉट आणि काय ही रेझरेक्टेड इन द बॉडी आणि त्याचं पुनरुत्थान त्याचं तो त्या देहातच झालं त्या देह स्वरूपातच झालं सम पीपल बिलीव्ह जीजस रोज अगेन इन द स्पिरिट सॉरी रॉंग जीजस रोज अगेन इन द बॉडी आणि लोक असं काही म्हणतात की येशू आत्म्यात उठला गेला शरीरात उठला गेला नाही चुकीचं आहे क्षमा असावी हे चुकीचं आहे येशू ख्रिस्त हा देह स्वरूपात उठला गेला ही रोज अगेन तो पुन्हा उठला थॉमस थोमा

हा मानवी शरीरात शरीर स्वरूपात चालताना स्वर्गात पहिल्यांदा त्यावेळेस पाहिलं राईट हँड ऑफ दर तो पित्याच्या उजव्या बाजूला फॉर्म कुठल्या स्वरूपात बॉडी शरीर स्वरूपात कम बॅक आणि तो आता परत येणार आहे हा कसा

आणि हे जे देह स्वरूप आहे इज द विजिबिलिटी ऑफ द ट्रिनिटी ते त्रैक्यातल दृश्य स्वरूप झालं आमेन हु इज जीसस येशू ख्रिस्त कोण आहे हु इज जीसस येशू कोण आहे इज द विजिबल फॉर्म ऑफ द ट्रिनिटी कम ऑन त्रैक्याचं दृश्य स्वरूप येशू ख्रिस्त आहे हॅव यू कॅन सी दिस वॉच किजणे हे घड्याळ पाहू शकतात यू सी दिस वॉच राइट दिस इज अ विजिबिलिटी ऑफ ट्वेल्स आणि बारा तासाचं हे दृश्य स्वरूप म्हणू शकतो आपण वॉच मी त्या पाहतो यु आर सिंग ट्वेल्व्ह आवर्स तुम्ही बारा तास दिसू शकतात इन द वॉच इज वॉट आणि त्या घड्यात काय आहे टू फिजिकली नीडल्स डायल आणि त्या ठिकाणी काटे आहेत किंवा डायल आहे नंबर्स आकडे आहेत Physically. But in the sense of a watch, you have hours and minutes and moments. Are you there? Looking at the watch is different from looking inside the watch. When you look at Jesus, physically, he is a human being.

He took the form of a servant. You take a form of willful submission. I want to, I want to, I want to um, say one word that comes from Floyd McClung, who when he wrote the book called Father Heart of God, working among the prostitutes of Amsterdam god gave him this book and he wrote this book father heart of god when he, in his house he would have uh, a small fellowship where the women of this red light area would come and have a weekly fellowship you know he says in his book uh, i'm quoting floyd McClung, he says that there is no problem that cannot be solved

त्या पुस्तकात नमूद केलं की जगातली कुठलीही समस्या नम्रतेने सोडवता येईल अशी कुठलीच समस्या नाही जी नम्र झाल्यानंतर सुटणार नाही दर इज नो प्रॉब्लम दॅट केन नॉट बी सॉल्वड विदाउट अ ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ ह्युमिलिटी अँड दॅट द सोर्स ऑफ ह्युमिलिटी इज जीस क्राइस्ट फॉर अ क्रिश्चन ह्युमिलिटी फ्लोज फ्रॉम क्राइस्ट आणि नम्रतेच्या उच्चतम ज्यास तुम्ही पोहोचता तर अशी कुठलीच अडचण तुमच्या जीवनात राहत नाही आणि म्हणून येशू ख्रिस्त ते नम्रतेचं मूळ स्त्रोत आहे फ्रेंड्स मित्रांनो दिस मॉर्निंग हे सकाळी हाऊ इज युअर लाईफ तुमचं जीवन कसं आहे यू आर कॉल्ड टू बी लाईक जीजस आपल्याला येशू सारखं होण्यासाठी बोलवलं आहे गॉस्पल इज सीन इन आवर वॉक विथ गॉड आणि सुवार्ता ही आपल्या येशूबरोबरच्या चालण्याने दिसून येते आपले नेत्र बंद करू

Will make us like Jesus. Thank you for this word. Every brother and sister, every family. Cover each one of us, God. Lord, this coming week, Lord, we pray you will lead our steps and guide our words. Now, may the joy of the Lord be our strength. May the anointing teach us all things. And may the fire of the Spirit continuously burn within our soul. In Jesus' mighty name. All said. Amen.